कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं कुरुंदवाड. इथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मशिदींमध्ये बाप्पा विराजमान झालेत. गणेशोत्सव आणि मोहरम तब्बल 35 वर्षांनी एकत्र आल्यामुळे हिंदू मुस्लिम भाविकही एकत्र येऊन सण साजरा करतायत. दोन्ही समाजामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे, कारण मोहरम करणारे पण मुलं हीच असतात किंवा हेच लोक असतात. त्याच पद्धतीनं गणपतीमध्ये पण आमच्या ग्रुप हीच मंडळाची मुलं असतात आणि दोन्ही आता यावेळी एकत्रित आल्यामुळे उत्साह हे डबल झालेला आहे. कुरुंदवाडमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सगळं कुठलाही सण असेल ते एकत्र करतात आणि आता 36 वर्षानं गणेश चतुर्थी आणि मोहरम एकत्र आलेला आहे ते आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सगळा सण साजरा करतो. मशिदींमध्ये सध्या गणपती बाप्पा आणि पंजे यांची एकत्रित पूजा केली जाते. ढोल ताशांचा ताल असो की नमाज पठण, इथल्या नागरिकांनी जातीय भेदाच्या भिंती कधीच पाडून टाकल्यात. मोहरम आणि गणपती एकत्र 35 वर्षांनी आल्यामुळे एवढा जल्लोष आहे आमच्यात की आम्हाला वाटत नाही की आम्ही हिंदू आहे का मुस्लिम आहे. मी इथे सामाजिक सलोखा ठेवून दोन धर्मात सलोखा ठेवून गणपती आणि पीरपंजाची एकत्र स्थापना केलेली आहे. बाकीच्या ठिकाणच्या पेक्षा येथील वातावरण एवढं चांगलं आहे की इथला आदर्श बाकीच्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात घेण्यासारखं वातावरण आहे. यापुढची 3 वर्षही इथे गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रितपणे साजरा केला जाणार आहे, त्यामुळे कुरुंदवाडातला गणेशोत्सव आणि मोहरम वैशिष्ट्यपूर्णरित्या सेलिब्रेट होतोय. कुरुंदवाड शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या इचलकरंजी आणि मिरज या दोन्ही शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी जातीय दंगल झाली होती. मात्र त्या काळातही कुरुंदवाड शहरामध्ये सामाजिक सलोखा आणि ऐक्य पाहायला मिळालं होतं. याच ऐक्याचा आदर्श आज समाजानं घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कुरुंदवाड, कोल्हापूर.